सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नियमांसह ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्स पाळत मतदारांनी मतदान केले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा 590 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्स पाळत रांगा लावल्या होत्या. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी नियमांचं पालन करत निवडणूक अधिकारी मतदान करून घेतानाचं चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे. आपण जर पाहिलं तर आजपर्यंत आपण जर पाहिलं 1922 सालची ही ग्रामपंचायतीची स्थापना आहे आणि तेव्हापासून आदरणीय सहकार महर्षींनी ह्या गावचं सगळं देखभाल केलेली आहे. त्यानंतर आदरणीय बाळदादा असतील, आदरणीय मोठेदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली सर्वच सरपंचांनी आजपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या ग्रामपंचायतीच्यामध्ये केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर अतिशय आदर्श अशी ग्रामपंचायत ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकलूज ही ओळखली जाते. आणि निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे की आज देखील अकलूजची जनता ही मोठेदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि येत्या 18 तारखेला देखील आपल्याला तशाच प्रकारचा निकाल आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल ही आम्हाला निश्चितप्रमाणे खात्री आहे. आणि केवळ उमेदवार निवडून येणार नाहीत परंतु विरोधकाचं डिपॉझिट देखील जप्त करून आम्ही सगळ्या सीटा यशस्वीपणे आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि रंगदांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलो ही आम्हाला निश्चितप्रमाणे खात्री आहे.